त्या झोकडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी वाघासारखी डरकाळी फोडून साहित्यातून जनजागृती केली। महाराष्ट्र अस्मिता जागी करण्यासाठी लोकजागृती आणि राष्ट्रकार्य आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान करणारे जागा करणारे थोर साहित्यिक म्हणजेच तुकाराम उर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली दलित मातंकुळात झाला। केवळ 1.5 दिवस शाळेत जाऊन देखील शब्दांशी सलगी करून आज खऱ्या अर्थानं आम्ही 10वीला गेलो 12वीला गेलो तरी आम्हाला त्या पुस्तकाशी सलगी करता येत नाही, परंतु 1.5 दिवस शाळेत जाऊन देखील शब्दांशी मैत्री करून वास्तववादी लिखाण करण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे। आणि त्या लिखाणावरच्या जोरावरती ते प्रदेशामध्येही जाऊन आले। अशा प्रकारची जिद्द आपल्यामध्ये पाहिजे, अशा प्रकारची उमेद आपल्यामध्ये पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो। आपल्याला या पिछाडीवर असलेल्या समाजाला अंधकारातून काढायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरू शकत नाही। खरं जर आपल्याला अण्णाभाऊ साठेंसारखं गुरगुरायचं असेल, साहित्यातून आपल्याला डरकाळी फोडायची असेल, तर लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे आपल्या डोळ्याखालून गेलेच पाहिजे। नव्हे नव्हे तर त्यांचा प्रत्येक शब्द आपण आत्मसात करून त्या दिशेला आपलं पाऊल टाकून निश्चित कृपानं आजच्या जयंतीचं सार्थक होईल। अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळी असं लिहिलं होतं, वाजत गाजत स्वतंत्र आलं जय जय गर्जत स्वतंत्र आलं, वाजत गाजत स्वतंत्र आलं जय जय गर्जत स्वतंत्र आलं। अरे हे स्वतंत्र असलं रे कसलं, हे तर गोरगरिबांच्या बोकांडी बसलं, हे तर गोरगरिबांच्या बोकांडी बसलं। याने केली होती प्रस्थापितांना गाळाची बोली, परंतु गंगा ही उलटीच निघाली। वाजत गाजत स्वतंत्र आलं जय जय गर्जत स्वतंत्र।